तुम्ही मराठा आरक्षणासाठी शिवरायांसमोर शपथ घेतली, नतमस्तक झालात त्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण जोपर्यंत तुम्ही आरक्षण देणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं मनोज रंगे पाटलांनी उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलंय. दरम्यान तुमची मुदत संपली आहे, आता आम्ही पुन्हा आंदोलन करू, असंही जरांगेंनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणारच असं सांगितलं होतं. तुम्ही शिवरायांसमोर घेतलेल्या शपथेचा आदर केलाय, पण जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही लढणारच, असं जरांगेंनी म्हटलंय. तर जरांगेंनी आजपासून उपोषणाचा सुद्धा इशारा दिलाय. दरम्यान आज सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत, तर यातून ते काय बोलणार आणि कोणती भूमिका आता मांडणार याकडे लक्ष असेल. तुम्ही जी शपथ घेतली त्याबद्दल आम्ही आदर करतो. आम्हाला माहिती मराठा समाजाला आरक्षण फक्त तुम्हीच देऊ शकता, त्याबद्दल आमच्या मनात काहीही शंका असण्याचं कारण नाही. आणि तुम्हाला आमचा काही आडमोठापणा नाही आहे की आम्हाला आरक्षणच आत्ताच दिलंच पाहिजे, कारण हा वर्षानुवर्षाचा लढा आहे. आमचा आडमोठपणा नाही आहे, परंतु तो आम्ही मराठा समाजाने तुमचा सन्मान राखलेला आहे आणि तुम्हाला 40 दिवस दिले. आमच्या लेकरा बाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्हाला आंदोलन थांबवता येणार नाही. तुम्ही आम्हाला आरक्षण द्यावं हीच आमची तुम्हाला कळकळीची विनंती. दरम्यान या मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंनी एक मोठं विधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, सर्वांना न्याय देणार, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. तर आझाद मैदानातल्या व्यासपीठावरून भाषण करताना मुख्यमंत्री शिंदेंनी भाषण थांबवलं आणि शिंदेंनी शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणार आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता, कारण हे सर्व आपले आहेत, सर्व समाज बांधव आपले आहेत. आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. पण आपल्याला मी सांगतो, मी आपल्याला विनंती करतो, मी आपल्याला आवाहन करतो, टोकाचं पाऊल उचलू नका, टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका.